नमस्कार, मी स्नेहता कदम. आजच्या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत करते. स्टँडर्ड 7 सब्जेक्ट इंग्लिशमधील 1.2 आज आपण अभ्यासणार आहोत. त्यामधील फर्स्ट सेकंड थर्ड गेम आपण अभ्यासणार आहोत. त्याचप्रमाणे ती ऍक्टिव्हिटी आपण कम्प्लीट करणार आहोत. लेट्स स्टार्ट 1.2 वॉर्म अप विथ तारा अँड फ्रेंड. वॉर्म अप विथ तारा अँड फ्रेंड मीन्स या ठिकाणी तारा आणि फ्रेंड यामधील चर्चा तुम्हाला दिलेली आहे. बघा, फर्स्ट पिक्चर ब्लू टी शर्ट ची जी मुलगी आहे ती तारा आहे. नेक्स्ट येलो टी शर्टवाला जो मुलगा आहे बॉय तो बिट्टू. त्यानंतर नेक्स्ट पॅडी अँड लास्ट बॉय आहे तो कुकू. तारा से हाय बिट्टू, हाय पॅडी, हाय कुकू, आय एम सो एक्साइट अबाउट स्टार्टिंग स्टडी अगेन. हाय बिट्टू, हाय पॅडी, हाय कुकू, आय एम सो एक्साइट अबाउट स्टार्टिंग स्टडी अगेन. तारा म्हणते की हाय बिट्टू, आपण भेटल्यानंतर सर्वांना हायच बोलतो. त्याप्रमाणे ती बोलते हाय बिट्टू, हाय पॅडी, हाय कुकू. बिट्टू, पॅडी, कुकू, आय एम सो एक्साइट, मी खूप उत्सुक आहे. एक्साइट म्हणजे उत्सुक आहे. अबाउट स्टार्टिंग स्टडी अगेन, पुन्हा माझ्या अभ्यासाला सुरुवात करण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. कारण की सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे आणि लॉकडाऊनमुळे शाळा बंद आहेत आणि त्यामुळे आता पुन्हा शाळा सुरू होतील या आनंदामध्ये ती तारा आपल्या मित्रांना सांगते आय एम सो एक्साइट अबाउट स्टार्टिंग स्टडी अगेन. आता आम्ही खूप उत्सुक आहे कारण की आता माझी शाळा सुरू होणार आणि त्यानंतर माझ्या अभ्यासाला देखील सुरुवात होणार. त्यावर बिट्टू बघा काय बोलतो. ओह नो, हॉलिडेज आर ओव्हर. हॉलिडेज म्हणजे सुट्ट्या, आर ओव्हर, ओव्हर म्हणजे संपल्या. ओहो नो म्हणजे अरे बापरे, आता या सर्व सुट्ट्या संपल्या. याचे मात्र त्याला म्हणजे वाईट वाटत आहे. शाळा सुरू झाली याचे बिट्टूला मात्र वाईट वाटत आहे कारण की आता हॉलिडेज संपणार आणि स्कूल स्टार्ट होणार. नेक्स्ट त्यावरती पॅडी बघा काय म्हणते. मोर प्ले ऑन द स्कूल ग्राउंड. मोर प्ले, मोर म्हणजे जास्तीत जास्त, प्ले म्हणजे खेळणे, ऑन द स्कूल ग्राउंड. ती म्हणते मला आता जास्तीत जास्त शाळेच्या मैदानावर खेळायला मिळेल. त्यानंतर त्यावरती लास्ट कुक्कू बघा काय म्हणतो. हाय तारा, आय एम एक्साइट टू. हाय तारा, आय एम एक्साइट टू. टू म्हणजे तुझ्याप्रमाणेच मी देखील अभ्यास माझा सुरू होईल यासाठी उत्सुक आहे, किंवा माझा अभ्यास आता पुन्हा स्टार्ट होईल यासाठी मला देखील उत्सुकता आहे. आय विल सी माय फ्रेंड. आय विल सी माय फ्रेंड, मी आता माझ्या मित्रांना देखील भेटेल. सी माय फ्रेंड, मी आता माझ्या मित्रांनासुद्धा भेटेन. अशा प्रकारे तारा, बिट्टू, पॅडी आणि कुकू यामधील कन्व्हर्सेशन आहे. नेक्स्ट बघा, तीन पिक्चर दिलेले आहेत, डॉग, कॅट अँड पॅरट यांचे, त्यांचे आपण कन्व्हर्सेशन पाहूया. डॉगी से आय एम सॅड विदाउट पॅडी. वरील चित्रामध्ये तुम्हाला पॅडी दिसते, थर्ड गर्ल, थर्ड नंबरची गर्ल, ती म्हणते आय एम सॅड विदाउट पॅडी, मी आता खूप दुःखी होईल कारण की मला आता पॅडी बरोबर खेळायला मिळणार नाही. कॅट से वी आर लकी, वी डू नॉट हॅव स्कूल. वी आर लकी, आपण खूप नशीबवान आहोत, भाग्यशाली आहोत. लकी म्हणजे भाग्यवान, नशीबवान आहोत. वी डू नॉट हॅव स्कूल, कारण की आपल्याला शाळा नाही. त्यावर पॅरेट बघा काय म्हणतो. मॅव, यू विल नेव्हर लर्न. तो बोलतो की जर आपल्याला शाळा नसेल तर यू विल नेव्हर लर्न, आपण काही शिकणार नाही. अशा प्रकारे त्यांचे कन्व्हर्सेशन आहे. मी पुन्हा एकदा कन्व्हर्सेशन सर्व बोलून दाखवते, तुम्ही नीट काळजीपूर्वक ऐका. लिसन केअरफुली प्लीज. तारा से हाय बिट्टू, हाय पॅडी, हाय कुकू, आय एम सो एक्साइट, आय एम सो एक्साइट अबाउट स्टार्टिंग स्टडी अगेन. बिट्टू से ओहो नो, हॉलिडे आर ओहर. ओहो नो, हॉलिडेज आर ओहर. पॅडी से मोर प्ले ऑन द स्कूल ग्राउंड. मोर प्ले ऑन द स्कूल ग्राउंड. कुकू से हाय तारा, आय एम एक्साइट टू. हाय तारा, आय एम एक्साइट टू. आय विल सी माय फ्रेंड. आय विल सी माय फ्रेंड. नेक्स्ट कन्व्हर्सेशन्स. डॉगी से आय सॅड विदाउट पॅडी. आय सॅड विदाउट पॅडी. कॅट से वी आर लकी, वी आर लकी, वी डोंट हॅव स्कूल, वी डोंट हॅव स्कूल. पॅरट से मॅव, यू विल नेव्हर लर्न. माय, यू विल
नेवर लर्न. अशा प्रकारे फर्स्ट अँड सेकंड कन्वर्शन्स मी तुम्हाला रीड करून दाखवलेले आहे. त्यानंतर बघा या 1.2 मध्ये गेम्स आहेत, त्यामधील पहिला गेम मीन्स फर्स्ट गेम आपण पाहूया. लेटर्स 1, 2, 3. स्टेप 1, लेटर्स फ्रॉम पेयर्स. वन पर्सन से द अल्फाबेट फ्रॉम ए टू झेड इन हिज माइंड टिल द अदर पर्सन स्टॉप हिम. राईट डाऊन द लेटर यू गेट. यामध्ये काय सांगलं, फ्रॉम पेयर्स. आता लॉकडाऊन आहे त्यामुळे तुम्ही घरी दोन ग्रुप करायचे, तुमचा भाऊ बहीण असेल तर त्याचा एक ग्रुप आणि तुम्ही. फ्रॉम पेयर्स दोन ग्रुप केलात. वन पर्सन म्हणजे तुम्ही. से द अल्फाबेट फ्रॉम ए टू झेड इन हिज माइंड. तुम्ही तुमच्या मनातल्या मनात ए टू झेड हे अल्फाबेट जे आहेत ते मनातल्या मनात म्हणायचं. टिल द अदर पर्सन स्टॉप हिम. जेव्हा तुम्हाला दुसरी व्यक्ती थांब सांगेल किंवा म्हणेल तेव्हा तुम्ही स्टॉप करायचं आहे. आणि राईट डाऊन द लेटर यू गेट. तेव्हा तुमच्या मनामध्ये जेव्हा ती व्यक्ती तुम्हाला तुमचा पार्टनर थांब म्हणेल तेव्हा तुमच्या मनामध्ये जो लेटर असेल तो तुम्ही राईट डाऊन इन युअर नोटबुक. तो तुमच्या नोटबुकमध्ये तो लेटर लिहायचा आहे. सपोज के आला असेल तर के देखील तुम्ही लिहायचा. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के. के म्हणताना तुम्हाला तुमच्या पार्टनरने स्टॉप करायला सांगितलं तर तुम्ही स्टॉप करायचं. आणि के जो लेटर आहे तो तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचं. सेकंड स्टेप, स्टेप टू वर्ड्स. वर्ड्स मीन्स शब्द. बोथ पार्टनर राईट 3 वर्ड्स इच बिगिनिंग विथ दॅट लेटर. बोथ पार्टनर्स तुम्ही दोघांनीही जे तुम्ही जोडीदार आहात तुम्ही दोघांनी राईट 3 वर्ड्स त्या लेटरपासून तुम्ही 3 शब्द तयार करायचे. इज बिगिनिंग विथ दॅट लेटर. तुमच्या मनामध्ये जो लेटर असेल त्या लेटरपासून 3 शब्द तयार करायचे आणि ते लिहायचे. केवरून तुमच्या मनात जे शब्द आले असतील किंग काइन अशा प्रकारचे शब्द तुम्ही वहीमध्ये लिहून काढायचे. स्टेप 3, फ्रेज. एक्सचेंज द वर्ड यू राईट. एक्सचेंज द वर्ड यू राईट म्हणजे तुम्ही जे वर्ड लिहिले ते तुमच्या पार्टनरला द्यायचे आणि पार्टनरने जे वर्ड लिहिले ते तुम्ही घ्यायचे. देन यूज द वर्ड यू गेट टू राईट मिनिंगफुल फ्रेज. म्हणजे ते जे तुम्ही वर्ड्स घेतलं असेल ते वर्ड्स वापरून त्यापासून अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे. बाजूला तुम्हाला चित्र दिलेले आहेत बघा. दोन पार्टनर आहेत, गर्ल अँड बॉय. ए बी सी डी ई एफ पर्यंत ती बोलते. तो बॉय तिला स्टॉप बोलतो. त्यानंतर तिच्या माइंडमध्ये एफ हा लेटर आहे. एफवरून प्रत्येकी 3-3 वर्ड्स लिहिलेले आहेत बघा. गर्लने लिहिलेले आहे फन फिश फ्रॉग. बॉयने लिहिलेले आहे फेस फिंगर फूड. त्यानंतर त्या 3-3 वर्डवरून त्यांनी ते 3-3 वर्ड एकमेकांना एक्सचेंज केलेले आहेत. म्हणजे बॉयने लिहिलेले वर्ड्स गर्ल्सने घेतलेले आहेत आणि गर्ल्सने लिहिलेले वर्ड बॉयने यूज करून त्यापासून 3 सेंटेन्स तयार केलेले आहे. बघा, गर्ल्सने तयार केलेले सेंटेन्स फर्स्ट माय फेस, सेकंड फिंगर चिप्स अँड थर्ड अ फ्रॉग फूड. गर्ल्सने तयार केलेले सेंटेन्स आहे माय फेस, फिंगर चिप्स अँड अ फॉग फ्रूट्स. बॉयने तयार केलेले सेंटेन्स किंवा प्रेईज बघा. प्रेईज मीन्स वाक्य बघा. ओ व्हॉट फन, ओ व्हॉट फन, अ ग्रीन फ्रॉग अँड लास्ट अ फिश टँक. अशा प्रकारे आज आपण 1.2 मधील फर्स्ट गेम पाहिलेला आहे. आता सेकंड गेम पाहूया. लेट्स स्टार्ट. बी क्विक. बी क्विक म्हणजे लगेच त्वरा करा. फ्रॉम ग्रुप ऑफ 5, 5 जणांचा ग्रुप करायचा. चूज वन ऑफ द फॉलोइंग टेबल ॲट अ टाईम. चूज वन ऑफ द फॉलोइंग टेबल ॲट अ टाईम म्हणजे खाली तुम्हाला 4 टेबल दिलेले आहेत त्यापैकी एकावेळी एकच टेबल निवडायचा. इच वन इन द ग्रुप रीड अलाव द वर्ड्स फ्रॉम द टेबल ॲज फास्ट ॲज पॉसिबल. तुम्ही ॲज फास्ट ॲज पॉसिबल म्हणजे जेवढे जलदगतीने त्या चार्टमधील तुम्हाला किंवा त्या टेबलमधील वर्ड्स वाचता येतील तेवढे तुम्ही रिव्हिजन करायचं किंवा मोठ्याने वाचण्याचा प्रयत्न करायचा, पण जलदगतीने वाचायचं. हू कॅन रीड ऑल द वर्ड्स इन वन टेबल विथिन 15 सेकंड. हू कॅन रीड ऑल द वर्ड इन वन टेबल विथिन 15 सेकंड.
तुम्ही एवढी प्रॅक्टिस करा की त्यामुळे ते वर्ड्स आहेत ते 15 सेकंडमध्ये तुम्हाला वाचता यायला पाहिजेत. एका टेबलमध्ये 25 वर्ड्स आहेत, 25 म्हणजे 25 शब्द आहेत, ते 25 शब्द तुम्हाला 15 सेकंडमध्ये वाचायचे आहेत. एवढी तुम्ही एज फास्ट म्हणजे जलद गतीने वाचण्याचा प्रयत्न किंवा प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस रिडिंग दिस वर्ड अलाव करेक्टली टील यू कॅन डू सो इन 15 सेकंड. एवढी प्रॅक्टिस किंवा एवढी सराव करायचा की तुमचे हे वर्ड्स 15 सेकंडमध्ये वाचून झालेच पाहिजे. 15 सेकंडपर्यंत वाचून झालेच पाहिजेत ही अट लक्षात ठेवा आणि गेम 2 स्टार्ट करा. मी हे सर्व चार्ट तुम्हाला रीड करून दाखवते. पहा, द, अ, इट, ही, दिस, बी, इन, फॉर, एज, बट, टू, डॅट, नॉट, यू, हीज, ऑफ, हॅव, ऑन, डू, बाय, अँड, आय, विथ, ॲट, फ्रॉम. अशा प्रकारे हे मी वर्ड्स वाचून दाखवलेले, तुम्ही व्यवस्थितरित्या ऐकायचे आहेत, काळजीपूर्वक ऐकायचे आहेत, जेणे मी हळू तुम्हाला वाचून दाखवलेले आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा उच्चार, त्या वर्ड्सचा उच्चार व्यवस्थित समजेल. या अर्थाने मी हळू वाचून दाखवलेले आहेत, पण एकदा उच्चार समजले की तुम्हाला 15 सेकंडमध्ये तो चार्ट कम्प्लीट करायचा आहे. नेक्स्ट चार्ट या टेबल रीड करते. दे, अँड, उल, अप, विच, वी, विल, देअर, आउट, मी, हिअर, माय, देअर, इफ, व्हेन, सी, वन, व्हॉट, अबाउट, कॅन, ऑर, ऑल, सो, हु, नो. सेकंड टेबलही मी तुम्हाला वाचून दाखवलेले आहे, तुम्हाला समजलाच असेल, तुम्हाला प्रत्येक वर्डचा उच्चार समजला असेल. थर्ड चार्ट या थर्ड टेबल पाहूया. से, टेक, यूज, टाइम, वे, गेट, सी, वर्क, पीपल, न्यू, मेक, लुक, वॉन्ट, इयर, डे, लाईक, कम, गिव, गुड, टू, नाव, थिंक, गो, वेअर, फर्स्ट. अशा प्रकारे तिसराही टेबल मी कम्प्लीट केलेलं आहे, तुम्हाला व्यवस्थितरित्या वाचून दाखवलेलं आहे. सध्या लॉकडाऊन आहे, कोरोनासारखा मोठा आजार आपल्या संपूर्ण जगामध्ये पसरलेला आहे, त्यामुळे मला जेवढे शक्य होईल तेवढे तुम्हाला टीचिंग करण्याचा मी प्रयत्न करत आहे. तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा, कारण की मला स्क्रीनशॉट काढून मी तुम्हाला टीचिंग करत आहे. लास्ट चार्ट या टेबल रीड करते. जस्ट, कूल, नाव, हाव, एनी, हिम, देम, इट्स, अवर, देस, into, other, over, back, only, you are, than, also, even, most, some, then, after, because, us. अशा प्रकारे मी लास्ट टेबल ही कम्प्लीट केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा, हे जेव्हा तुम्ही टेबल वाचाल, रीड कराल, मोठ्याने वाचाल, तेव्हा तुम्ही तुमच्या मम्मी पप्पांना 15 सेकंदाचा टायमर लावायला सांगा, कारण की तुम्हाला एक टेबल 15 सेकंडमध्येच कम्प्लीट करायचं आहे. हाच गेमचा रूल आहे. थर्ड गेम पाहूया, लेट स्टार्ट. या ठिकाणी तुम्हाला वरती एक चार्ट दिलेला आहे, पूर्णपणे मोकळा आहे किंवा रिकामा आहे. हू स्कोअर द मोस्ट, गेम 3. हू स्कोअर द मोस्ट, पाहूया कुणाचा सर्वात जास्त स्कोर, स्कोर म्हणजे काय, गुण मिळत आहेत, कुणाला जास्त गुण मिळत आहेत पाहूया. हा जो गेम आहे तो ॲक्च्युली स्कूलमध्ये करणार आहोत, पण सध्या लॉकडाऊनमुळे शाळा बंद आहे, त्यामुळे तुम्ही घरातल्या घरात देखील करू शकता. मम्मी पप्पा तुम्ही, भाऊ बहीण, अशा प्रकारे तुम्ही मिळून ग्रुप करू शकता. हा टेबल तुम्हाला समोर दिसत आहे, वरचा जो मोकळा टेबल, रिकामा टेबल आहे तो पहा. फिल इन द अबव टेबल विथ इन 2 मिनिट युझिंग वर्ड ऑफ ॲट लिस्ट 3 लेटर इच. बघा, फिल इन द अबव टेबल, वरील टेबल तुम्हाला पूर्ण करायचं आहे विथिन 2 मिनिट, फक्त 2 मिनिटामध्ये, युझिंग वर्ड्स ॲट लिस्ट 3 लेटर इज. शक्यतो तुम्ही 3 अक्षरी शब्दांपासून सुरुवात करायची आहे.
दोन अक्षरी शब्द या टेबलमध्ये लिहायचे नाही, तीन अक्षरी, चार अक्षरी, पाच अक्षरी, सहा अक्षरी इंग्लिश वर्ड्स लिहायचे आहेत. वर्ड्स एंडिंग विथ प्युरल एस ई एस आय एन जी ई डी ई एन आर नॉट अलाव. बघा, याचा एक अजून नियम आहे, जेव्हा तुम्ही दोन मिनटांमध्ये या टेबलमध्ये जेव्हा वर्ड्स लिहाल त्या वर्ड्सला यस ई एस आय एन जी ई डी ई एन अशा प्रकारचे प्रत्यय लावता कामा नाही. म्हणजे जे तुम्ही वर्ड्स लिहाल त्याला हे कोणतेच प्रत्यय नको आहे. यूज द फॉलोइंग चार्ट टू कॅल्क्युलेट द स्कोर. जेव्हा तुम्ही दोन मिनटांमध्ये हा टेबल पूर्णपणे लिहून काढाल, सपोज तुमचा टेबल पूर्णपणे लिहिला नाहीत अर्धवट राहिला, तर तिथे दोन मिनटांमध्ये तुम्ही स्टॉप करायचं आहे. तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाचा स्कोर जास्त होतो आहे तो पाहायचा. बघा, दोन मिनटांमध्ये हा संपूर्ण चार्ट तुम्हाला भरायचा आहे. बघा, जेव्हा तुम्ही हा चार्ट पूर्णपणे भराल त्यावेळेस लक्षात ठेवा खालील चार्ट बघा. नंबर ऑफ लेटर्स इन द वर्ड्स. नंबर ऑफ लेटर म्हणजे तुमच्या शब्दामध्ये किती अक्षर आहेत त्यावरून बघा. थ्री लेटर असेल तर तुम्हाला कोणत्या प्रकारचे मार्क्स मिळणार नाही. फोर लेटर असेल म्हणजे चार अक्षरे असेल, म्हणजे यफ फोर यफ ओ यू आर किंवा काइन किंग अशा प्रकारचे शब्द लिहिला असाल तर एका शब्दाला एक गुण. फाय लेटर वर्ड्स असतील तर त्याला दोन गुण. सिक्स लेटर वर्ड्स असेल तर त्याला थ्री मार्क्स. सेवन लेटर वर्ड्स असेल तर त्याला फोर मार्क्स. अँड वर्ड्स विथ एट ऑर मोर लेटर, आठ लेटर्स किंवा त्याच्यापेक्षा जास्त लेटर्स असणारे जर तुम्ही वर्ड लिहिला तर त्याला फाय मार्क्स आहेत. बघा, मार्क यू आर गेट फॉर वन सच वर्ड. एका वर्डला किती मार्क द्यायचे ते तुम्हाला मी सांगितलेले आहेत. नंबर ऑफ वर्ड्स यू राईट. आता त्या वरील चार्टमध्ये समजा तुम्ही थ्री लेटर्स वर्ड तीन लिहिला तर तुम्हाला एकही मार्क मिळणार नाही. फोर लेटर्स सपोज त्या वर्ड चार्टमध्ये चार लिहिला असेल तर चार गुणिले एक, चार गुणिले एक, चार इंटू वन असं करायचं. सपोज फाय लेटर वर्ड तुम्ही सिक्स लिहिला तर सिक्स इंटू टू, सहा गुणिले दोन करायचे आणि त्यांचा गुणाकार शेवटच्या स्कोरच्या कॉलममध्ये लिहायचं. थ्री लेटर, फोर लेटर, फाय लेटर, सिक्स लेटर यांच्या वर्डची संख्या मोजायची, एकूण वर्ड्स आणि यांना मिळालेले मार्क्स यांचा गुणाकार करायचा आणि गुणाकार केल्यानंतर टोटल स्कोरच्या कॉलममध्ये लिहायची. कॉलममध्ये लिहिल्यानंतर ह्या सर्व ॲड फाय मोर मार्क्स फ्रॉम विथिन 15 वर्ड्स विथिन 2 मिनिट. सपोज जर तुम्ही दोन मिनटामध्ये 25 वर्ड्स या कॉलममध्ये लिहिला, जर दोन मिनटामध्ये 25 वर्ड्स या टेबलमध्ये किंवा पूर्ण टेबल कम्प्लीट केला तर तुम्हाला 5 मार्क एक्स्ट्रा मिळणार. आता बघा, वरती जो स्कोर आहे तीन लेटर, फोर लेटर, फाय लेटर, सिक्स, सेवन, एट वर्ड्स यांचे जे तुम्हाला टोटल मार्क्स मिळतील त्यांची तुम्हाला काय करायची आहे, बेरीज करायची आहे आणि मग त्याच्यामध्ये पुन्हा फार मार्क्स ॲड करायचे आहेत का जर तुम्ही दोन मिनटामध्ये 25 वर्ड्स लिहिलात तर, आणि या ठिकाणी त्यांची टोटल करून लिहायची आहेत. जर तुमच्या फॅमिलीमध्ये तुमची टोटल जास्त आली तर तुम्ही विनर, तुमच्या पप्पांची जर टोटल जास्त आली तर पप्पा विनर, अशा प्रकारे पाहायचं आहे कोणता फॅमिली मेंबर विनर ठरत आहे ते. अशा प्रकारे तुमचा हा चार्ट आधी कम्प्लीट करायचा, त्यावरून स्कोर लिहायचा, त्यानंतर टायमर लावायचा 2 मिनिटाचा, त्यामध्ये जो आधी टेबल कम्प्लीट करेल त्याला फाय मार्क जास्त द्यायचे आणि त्याची टोटल करायची आणि त्यावरून फॅमिलीमध्ये कोण विजयी ठरतो, कोण जिंकतो ते पाहायचं आणि लिहायचे. अशा प्रकारे आज आपण 1.2 मधील गेम नंबर 1, गेम नंबर 2 अँड गेम नंबर 3 हे आपण अभ्यासले आहेत. ते तुम्हाला समजले असतीलच. काही जर तुम्हाला समजले नसेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. थँक्यू, धन्यवाद.